नमस्कार, मी ज्ञानदेव नवसरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत गुगल ड्राईव्हचा वापर कसा करावा। गुगल ड्राईव्ह म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा करावा हे आपण आज पाहणार आहोत। एक वेळ अशी होती की आपण सर्व डाटा कॉम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवत होतो, पण कॉम्प्युटर काही कारणास्तव खराब झाले तर त्याच्यातील माहिती खरंतर आपण माहिती संग्रहित करायला लागलो CD DVD मेमरीमध्ये। पण हा डाटा सोबत घेऊन जाण्यासाठी या CD DVDलाही कायम सोबत घेऊन जावे लागत होते आणि तेही कधी कधी करप्ट होत जात। त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट, फाईल, इमेज इत्यादी स्टोअर करण्यासाठी गुगलने एक सुविधा दिलेली आहे, ती आहे गुगल ड्राईव्ह। गुगल ड्राईव्हच्या सहाय्याने आपण आपल्या इमेज, म्युझिक, फाईल्स, डॉक्युमेंट, एक्सेल असेल, वर्डमध्ये असेल, तेही आपण स्टोअर करू शकतो। ऑनलाईन क्लाउडमध्ये त्याला स्टोअर करता येईल। जसे की आपण या ड्राईव्हला एक प्रकारची ऑनलाईन ब्रीफकेस म्हणूया। मग आता ही ड्राईव्ह ओपन करण्याची नेमकं पद्धती कशी आहे ते आपण पाहू। गुगल ड्राईव्ह ओपन करण्यासाठी आपण गुगल व गुगल ड्राईव्ह असं सर्च केल्यानंतरही आपल्याला या ठिकाणी ड्राईव्ह आपली ओपन होते। गो टू ड्राईव्ह, त्याचबरोबर ड्राईव्ह ओपन करण्याची आणखी दुसरी पद्धत म्हणजे या ठिकाणी गुगलचे प्रोडक्ट आहेत, एक ग्रेड दिसते, या ठिकाणी आपल्याला गुगलचे सर्व प्रोडक्ट मिळतील। ड्राईव्ह हे सुद्धा एक गुगलचंच प्रोडक्ट आहे। गुगलने आपल्याला दिलेली ही एक सुविधा आहे, यामध्ये आपण 15 GB पर्यंतचा डाटा स्टोअर करू शकता। फक्त त्यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक जीमेलचा अकाउंट। जीमेलच्या अकाउंटने ड्राईव्हवर क्लिक करून आपण साइन इन करायचं आहे। ड्राईव्हमध्ये साइन इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपली ड्राईव्ह ओपन होईल। साइन इन केल्यानंतर यामध्ये आपण आपले एक्सेलमधील किंवा वर्डमधील किंवा फोटो असतील किंवा गाणे असतील, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, सर्व पद्धतीचं डाटा या ठिकाणी आपण संग्रही करू शकतो। त्यानंतर ड्राईव्ह ओपन करण्यासाठी आपल्याला जीमेल ओपन असेल आपला तरी देखील आपण ड्राईव्ह ओपन करू शकतो। जीमेलच्या द्वारे आपण ड्राईव्ह कशी ओपन करायची ते आपण पाहूया। अगोदर आपण जीमेल अकाउंटने साइन इन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली ड्राईव्ह ओपन झालेली आहे। आता आपल्याला ड्राईव्हमध्ये विविध माहिती कशी अपलोड करायची ते पाहायचं आहे। मी ही अगोदर माहिती अपलोड केलेली आहे। या ठिकाणी फोल्डर्स बनवलेले आहेत। अशाच पद्धतीने फोल्डर बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी न्यू नावाचा ऑप्शन आहे। या ठिकाणी फोल्डरला टायटल द्या, माय फोटो, त्याला क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी फोटो आलेला आहे। आता तो मी फोल्डर ओपन करतो, मला याच्यामध्ये माझा फोटो टाकायचा आहे। त्यानंतर राईट क्लिक करून अपलोड फाईल केल्यानंतर आपल्या डिव्हाइसमधील आपण एक ज्या ठिकाणी फोटो आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करून त्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तो ड्राईव्हमध्ये अशा पद्धतीने अपलोड होईल। हे पहा, या ठिकाणी हा फोटो अपलोड झालेला आहे। आता याच फोल्डरमध्ये मला आणखी एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे। मी अपलोड फाईलमधून पुन्हा आपल्या डिव्हाइसमध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी व्हिडिओ आहे त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे। किंवा या ठिकाणी व्हिडिओ अपलोड होत आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही
पिक्सेल ची किंवा वर्ड ची फाइल असेल तुमची एखादी, या ठिकाणी एक्सेल ची एक फाइल आहे, मी ती ओपन करतो, अपलोड करतो, ती या ठिकाणी अपलोड झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ड्राईव्हमध्ये आपली माहिती स्टोरेज करू शकता, किंवा या ठिकाणी याला सिलेक्ट करून राईट क्लिक करून गेट लिंकच्या द्वारे लिंक मिळवू शकता। मिळालेली लिंक कंट्रोल सी दाबून कॉपी करू शकता। कॉपी केल्यानंतर आपल्या मित्रांना मेलद्वारे ब्लॉगद्वारे तुम्ही पाठवू शकता, किंवा ब्लॉगच्या द्वारे तुम्हाला ती पाठवता येते। अशा पद्धतीने आपण हा फोल्डर ॲड केलेला आहे। याच्यामध्ये आपण एक फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे। याला तुम्ही रंग देऊ शकता या फोल्डरला। धन्यवाद। अशा पद्धतीने आपण आज पाहिले की गुगल ड्राईव्हचा वापर कसा करावा। ड्राईव्हचा वापर आपण एका संगणकासारखा करता येतो, जसे की त्याला आपण सिलेक्ट केल्यानंतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फोल्डर तुम्हाला घेऊन जाता येतो। एका फोल्डरमध्ये दुसरा फोल्डर तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून नाही घेऊ शकता। हे पहा, या ठिकाणी फोल्डर मूव्ह झालेला आहे। त्याचबरोबर ड्राईव्हमध्ये आपल्याला आणखी गुगल डॉक्युमेंट बनवता येतं, गुगल शीट बनवता येते, गुगल स्लाईड बनवता येते, गुगल फॉर्म बनवता येतात। अशा पद्धतीने एक प्रकारचं संगणकामध्ये आपण ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने आपल्याला या ड्राईव्हमध्ये देखील काम करता येतं। आता मी ईमेलवरून आपण ड्राईव्हला कसं जायचं ते पाहूया। या ठिकाणी एक फाईल आहे, ही फाईल आपल्याला ड्राईव्हवर जर सेव्ह करायची असेल तर सेव्ह टू ड्राईव्ह म्हणायचं, किंवा या ठिकाणी जर क्लिक केलं तर ती आपल्या डिव्हाइसमध्ये सेव्ह होते। त्यानंतर या ठिकाणी एडिट गुगल शीटचा ऑप्शन आहे। आता आपण ड्राईव्ह पाहतो, ड्राईव्हला आपण सेव्ह करू ही फाईल। हे पहा, या ठिकाणी सेव्हिंग टू ड्राईव्ह म्हणते। ड्राईव्हमध्ये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणत्या फोल्डरमध्ये आपल्याला टाकायची आहे ते विचारेल। आता आपण माय फोटो नावाचा फोल्डर बनवला होता, त्यावर क्लिक केलं आणि त्याला मूव्ह म्हणूया। आता हे फोटो अटॅचमेंट सेव्ह टू गुगल ड्राईव्हला ही सेव्ह झालेली आहे। झाली आहे का ते आपण पाहूया। गुगल ड्राईव्हवर आल्यानंतर माय फोटोज, या ठिकाणी आपल्याला ही फाईल दिसते। अशा पद्धतीने आपण जीमेलवरून ड्राईव्हवर कसं यायचं हे सुद्धा पाहिलेलं आहे। निश्चितच ड्राईव्हचा वापर कसा करायचा किंवा त्याचे फायदे काय आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल।